क्रिया विशेषण। प्रेक्षक जन हो, नमस्कार। चतुरंग मराठी कार्यक्रमांच्या मालिका या कार्यक्रमात तुमचे स्वागत करताना मला अतिशय आनंद होत आहे। युनिट 5 लेसन 4 म्हणजे क्रिया विशेषण। तेव्हा चला या कार्यक्रमाची सुरुवात करूया। धडा 5वा, कार्यक्रम 4, क्रिया विशेषण। या कार्यक्रमाद्वारे तुम्हाला क्रिया विशेषणाची माहिती मिळेल, क्रिया विशेषणांच्या प्रकारांची माहिती मिळेल। शब्दांच्या इतर 4 जाती म्हणजे क्रिया विशेषण, शब्दयोगी, उभयान्वयी, केवल प्रयोगी यांचे मुळीच बदल होत नाही म्हणून त्यांना अविकारी अव्यये असे म्हणतात। क्रिया विशेषण म्हणजे काय? क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला क्रिया विशेषण असे म्हणतात। उदाहरणार्थ काल, इथे, सर्वत्र, अत्यंत, हळूहळू। काल शाळेला सुट्टी होती, येथून मंदिर जवळ आहे, आजी वारंवार आजारी पडते। काल, येथून, वारंवार ही क्रिया विशेषणे आहेत। क्रिया विशेषणाचे 4 मुख्य प्रकार आहेत: कालवाचक, स्थलवाचक, रीतिवाचक, संख्यावाचक। कालवाचक क्रिया विशेषणे: आज, रोज, हल्ली, काल, पूर्वी, वारंवार, दररोज, लगेच ही अव्यये क्रिया घडण्याची वेळ किंवा काळ दाखवितात। स्थलवाचक क्रिया विशेषण: सर्वत्र, तेथे, समोरून, येथून हे शब्दक्रिया घडण्याचे स्थळ किंवा ठिकाण दाखवतात। रीतिवाचक क्रिया विशेषण: असे, कसे, सावकाश, फुकट, पटकन, टपटप, आनंदाने, हळूहळू हे शब्द क्रिया घडण्याची रीत किंवा क्रिया कशी घडते हे दाखवतात। संख्यावाचक क्रिया विशेषण: थोडा, अत्यंत, अगदी, भरपूर, अनेकदा, अतिशय, पुष्कळ हे शब्द ती क्रिया किती वेळा घडली किंवा क्रियेचे परिणाम दाखवतात। खाली दिलेल्या वाक्यांतील क्रिया विशेषणे ओळखून त्यांचे प्रकार लिहा। दररोज राम कामाला जातो। गुरुजी नेहमी वेळेवर येतात। येथून शाळा दूर आहे। त्या झाडावर खूप पेरू आहेत। मुले आवारात आनंदाने खेळतात। या कार्यक्रमाद्वारे तुम्हाला क्रिया विशेषण आणि त्याच्या प्रकारांबद्दल माहिती मिळाली आहे। हा कार्यक्रम इथेच संपत आलेला आहे। आमची पुढची भेट होईपर्यंत धन्यवाद। नमस्कार।